नमस्कार सर नमस्कार सर सर तुमचं नाव ग आणि पत्ता सांगा बरं माझं नाव आहे आनंदा सीताराम पैठणकर लासगाव तर ता, तालुका तालुका पाचोरा जिल्ह्याच्या बरोबर सर तुम्ही आम्हाला इथे बोलवलं प्लॉट बघण्यासाठी बरोबर तर हा प्लॉट जो आहे तुमचा सूर्यफुलाचा प्लॉट आहे तर तुमचं म्हणणं आहे की या प्लॉटला तुम्ही मटेरियलचा एक दाना सुद्धा दिलेला नाही या, या सुरेपूरच्या प्लॉटला मी एकही एक मटेरियलचा दान दिलेला नाही बरोबर कोणतं रासायनिक पण फवारलेलं नाही बरोबर मी हे विराट आणि लोमसी हे प्रोडक्शन दोन वेळा स्प्रे केलेलं आहे मग हे पीक किती महिन्याचं येईल तुमच्या साधारण दीड महिन्यात झालेलं आहे दीड महिन्यात झालेलं आहे दीड महिन्याच्या मानाने त्याचा खालचा बुंदा जर दाखवा दाखवा बरं खालचा बुंदा चांगला पोचला गेलाय का थिकड़ी, थिकड़ी? थिकड़ी। 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 बुंदा चांगल्या प्रकारे पोचला गेलाय तुमचा आणि मटेरियल चा दाना ही न देता तुम्ही सांगताय बर शेतकऱ्यांचा संभ्रम होतो या बाबतीमध्ये कि मटेरियलचा दाना न देता एवढा प्लॉट उभा करणं हे आज शेतकऱ्यांसाठी ती चॅलेंजिंग गोष्ट आहे परंतु तुमचं तुमचा स्वतःचा दावा असा आहे की तुम्ही मटेरियलचा दाना दिलेला नाही विराट आणि लोमसे याचे फक्त दोन स्प्रे तुम्ही केलेले दोन स्प्रे केले अजून मी दोन स्प्रे करणार आहे हा बरोबर तर तुम्हाला खात्री आहे की तुमचं सूर्यफूलचं उत्पादन तुम्हाला अपेक्षाप्रमाणे चांगलं येईल असं मागच्या वेळेपेक्षा माझं उत्पन्न सवयीचे दीड चा वाढणार बरोबर सवयीचे दीड तुमचं उत्पन्न वाढणार आहे बरोबर अजून उत्पन्न बाकी आहे पण त्याची पोझिशन एवढी आहे ते या वापरल्यामुळे जबरदस्त मला उत्पन्न मिळणार आहे माझी गॅरंटी बरोबर आजच्या पोझिशनला ते जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या खताची डिफिशियन्सी आपल्याला दिसत नाही म्हणजे खताची कमतरता दिसत नाही आहे पानाची रुंदी पण चांगल्या प्रकारे आपल्याला दिसते बरोबर पान पण चांगलं रुंद झालेलं आहे आणि प्लॉटची जी ग्रीनरी आहे ती अगदी आपल्याला डोळ्याने दिसते आपल्याला अगदी या व्हिडिओमध्ये बरोबर तर अन्ना साहेब तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही मटेरियल दिलेली पुढे मटेरियल देणार आहे का मग याला तुम्ही मी या एकही दाना मटेरियल देणार नाही का मला हे तुमचं वापरून मला सरासरी उत्पन्न किती गॅरंटी खात्री घ्यायची मग पुढे पाहून मी कोणतंही मटेरियल वापरणार नाही पण मला याच्या पहिल्या अगोदर माझ्या शेतामध्ये वीस गुंठे वांगा लावलेलं आहे त्या वांग्याला से कम चार महिन्यापासून तुमचाच प्रोटेक्शन वापरतोय एकही मटेरियलचा दाणा वापरलेला नाही कोणतेही रासायनिक मग खत खत मटेरियल फवारणी वापरले नाही तरी माझं वांग हप्त्यातून दीड क्विंटल सव्वा क्विंटल जमा चालू आहे